मीम्स तयार करणं हे काही निर्बुद्ध माणसाचं काम नाही आहे, त्याला क्रिया म्हणजे क्रिएटिव्हिटी लागते. एका मर्यादित का होईना, पण गॅदरिंग करायचं खिलखिल्य असं व्हायचंच. आता त्याचं जागा मीम्सनी घेतली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल एकदम फार काहीतरी सांस्कृतिक अधपतन वगैरे झालं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. लोकांनी मर्यादित राहून कमरेखाली वगैरे न जाता अशा मीम्स केल्या, तर मला असं वाटतं ते सभ्य समाजाच्या आपल्या सगळ्या संकल्पनांना अनुसरूनच आहे, त्यात काही इतकं हळवं होण्याचं काही कारण नाही. पुढे अरविंद असं म्हणतात की पण या सगळ्यांना उत्तरं शोधण्याची ताकद देखील भारतामध्ये आहे. करेक्ट. हा तेवढ्या एवढ्यापुरताच त्या विश्वगुरूचा अर्थ आहे असं मला वाटतं. भारतीय पंतप्रधानांच्याकडून एवढी वैश्विक असणारी असे अप्रोच असणारे निर्णय घेणं, तशी मतं मांडणं, हे एका बाजूला ग्लोबल लीडर्सच्या सोबत आपण G20 पण करतोय, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं वाटत नाही का सर की ग्रामीण भारतातलं किंवा ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे ते अजून पण तिथल्याच गटागटांमध्ये तिथल्याच गटातटांमध्ये अडकले. एका बाजूला आपण जगाला शांततेचा मानवतेचा पुढं घेऊन जाण्याचा त्यात भारत कसा फ्रंटला असेल हा संदेश देतोय, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच भारतातल्या ग्रामीण भागातलं मात्र राजकारण असा अडकलं गेलेलं आहे काही काही ठिकाणी गटातटात जे ग्रामीण भागात जास्त आहे. तर अशा ग्रामीण भागातल्या गोष्टींसाठी काय वेगळा अप्रोच ठेवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? मी तीन मुद्दे मांडेन. पहिली गोष्ट अशी की ग्रामीण काय आणि शहरी काय, राजकारणाची नासवणूक करणारे जे घटक आहेत ते कोणते आहेत, त्यातला दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की निवडणुका हा मोठा घटक. बरं, जेवढ्या जास्त निवडणुका तेवढी राजकारणाची जास्त नासाडी, तेवढ्या पैशाचा जास्त चुराडा, तेवढं सगळ्या प्रकारच्या काळ्या व्यवहारांना उत्तेजन, आणि म्हणून निवडणुकांची संख्या कमी केली पाहिजे या हेतूनही पंतप्रधानांनी खूप विचारपूर्वक समांतर निवडणुका, मी त्याला एक देश एक निर्वाचन असं म्हणत नाही कारण एकच व्हावं असंही काही आवश्यक नाही. संसदेच्या एका स्थायी समितीच्या अहवालाने असं म्हटलंय की तुम्ही 5 वर्षातनं 2 निवडणुका करा, काही हरकत नाही, म्हणजे क्लब करा, जवळजवळच्या निवडणुका एकत्र करा. असं केलं तर 2.5 वर्षातनं 1 मतदान करावं लागेल, पण निवडणुका जेवढ्या कमी होतील तेवढा आपल्याला विकासाकडे जास्त लक्ष देता येईल, तेवढा पैशाचा जो चुराडा होतो तो कमी होईल, तेवढी संसाधनांची बचत होईल. आणि आज ग्रामीण भागामध्ये बरं हे नुसतं एवढं म्हणजे लोकप्रतिनिधी निवडायचे ग्रामपंचायती तालुका पंचायती जिल्हा परिषदेत एवढं पुरतंच मर्यादित राहत नाही ना. सहकारातल्या निवडणुका आहेत, बरोबर, बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे बँकांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे निवडणुकांच्या चक्राला काही थांबाच नाहीये, कुठेही सतत चालूच आहे ते आपलं. यातनं अतिशय मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की आपल्या ग्रामीण जीवनाची ग्रामीण विकासाची देखील हानी झाली, आणि जातीपातीचं गटातचाटीचं राजकारण याला एक फार मोठी चालना त्यातनं मिळते. बर, आणि त्यामुळे तो कमी करण्याचा विचार आहे ज्याचा सर्व राजकीय पक्षांनी मुख्यतः विरोधी पक्षांनी आणि समाजातल्या सर्व जाणकारांनी विचारवंतांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आलेली आहे. त्यामुळे हा एक पहिला मुद्दा मला वाटतो. दुसरा मुद्दा असा की या तुम्ही ज्या गटातटाच्या राजकारणाला उपाय काय अशा पद्धतीचा प्रश्न विचारलात, त्याला एक उपाय निश्चितपणाने हाही आहे की आणि आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहोत तरुण ग्रामीण भागातला हा उद्यमी होण्याच्या दिशेने प्रयत्न करतो आहे. आज आपण फार्म प्रोड्युसर्स असोसिएशनचा जो सरकारने मांडलेला विचार आहे त्याला त्याच्याकडे आकर्षिले जाणारे लोक पाहतो आहोत. आज छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्या तंत्रज्ञानाची कास धरून काम करणारी तरुण मुलं आपण पाहतो आहोत, आणि शहर गावाच्या आकर्षणापासून दूर राहून परंतु शेतीमध्ये देखील मग ते नैसर्गिक शेती असेल किंवा अन्य प्रकारचे काही प्रयोग करणं जिथे ह्या प्रकारची लागवड होऊ शकणार नाही असं वाटत होतं तिथे तशा प्रकारची लागवड करून दाखवून एक नव्या पद्धतीचा विचार करणारे लोक आपण पाहतो. हे सगळं जे काही आहे याला देखील मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये अधिक चालना आहे, अधिक ज्या पद्धतीने मुद्रासारखे कर्ज वाटपाचे योजनांचे सगळे प्रकार सुरू झाले आहेत त्याचाही निश्चितपणाने चांगला उपयोग होतो आहे. आमचे मिलिंद कांबळे ज्या पद्धतीने दलित इंडस्ट्रीयल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज करतात तशा प्रकारचा प्रयोग आहे, त्यातूनही याला चालना मिळते, त्यामुळे हा एक दुसरा भाग आहे तो मला असं वाटतो. तिसरा भाग असा की शेवटी लोकांना आता कसं होतं की सारखा तोच खेळ खेळूनही कंटाळा येतो. बर, त्यामुळे लोकांनाही हे लक्षात आलं आहे की अस्मितेच्या राजकारणावर आपल्याला फार काळ गुजराण करता येणार नाही. हा अमुक समाजाचा, तो अमुक समाजाचा, हे नेते अमुक समाजाचे, हे आयकन ज्याला आपण म्हणतो, आपले थोर या भारतमातेचे अनेक सुपुत्र यांना एखाद्या समूहाशी अडकवून ठेवलं जातं,
यातनं त्यांच्या कामावर तर अन्याय होतोच पण त्या समाजावरही अन्याय होतो आणि त्यामुळे याच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे याची स्पष्ट जाणीव. लगेच ते बाहेर पडणार नाहीत कारण त्यांना त्या प्रवाहात राहत राहत हळूहळू बाहेर पडायचं आहे, परंतु ती जाणीव मला असं वाटतं की आज ग्रामीण भागामधल्या तरुणामध्ये देखील हळूहळू का होईना झिरपताना दिसते आहे. त्यामुळे आजचा उद्याचा ग्रामीण तरुण एखाद्या नेत्याने शिट्टी वाजवली म्हणून त्याचा चमचा बनवून तो पश्चिमेला पूर्व दिशा म्हणायला तयार होणार नाही. मला निश्चितपणाने अशी खात्री आहे की तो कधी ना कधी त्या नेत्याला देखील जाब विचारेल आणि त्याला सांगेल की आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत, आम्ही एका सामाजिक राजकीय आकांक्षेने इथे आलेलो आहोत, आम्हाला तुम्ही चमचे म्हणून वापरू नका. ओके असं सांगणारा तरुण मला निश्चितपणाने दिसतो आहे की ग्रामीण राजकीय जीवनाच्या क्षितिजावर अशा एका तरुणाचा उदय होतो आहे. आता दोन गोष्टी खूप सोशल मीडियावर ट्रेंडला आहेत सर, त्यातल्या त्यात आता G20 नंतर सुद्धा तुम्ही मीम्स किती फॉलो करता मला आयडिया नाही, पण तुम्ही बघता का मीम्स? थोडी थोडी पाहतो. आता G20 नंतर आपल्या मोदीजींवर आलेले मीम्स सगळे पाहिले का तुम्ही? तर आता एका बाजूला हा विषय आणि त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी आलंय की विश्वगुरु भारत. खरोखर तुम्ही आता त्या पूर्ण सेक्टरमध्ये तुम्ही स्वतः एक आघाडीने काम करताय, नेतृत्व म्हणून काम करताय, नेमकं काय विश्वगुरु भारत? आधी मी मीम्स बद्दल बोलतो आणि मग विश्वगुरूकडे येतो. बरं, असं आहे की तंत्रज्ञान जसं जसं नवीन आत्मसात करण्याची प्रवृत्ती वाढते ना तरुणांमध्ये वाढणं स्वाभाविकच आहे, त्यांनी नवीन गोष्टींचा ध्यास घ्यायचा नाही तर कोणी घ्यायचा, त्यामुळे आणि वर त्याच्यात एक क्रिएटिव्हिटी आहे. मीम्स तयार करणं हे काही निर्बुद्ध माणसाचं काम नाही आहे, त्याला क्रिएटिव्हिटी लागते आणखीन गोष्टी, त्यामुळे लोक गंमतशीरपणे वेगवेगळ्या पद्धतीने कधी एखाद्याला असं वाटेल की हे फारच थिल्लर आहे वगैरे ते वाटू द्या, पण त्याच्यामधनं फार काही म्हणजे समाजाला चिंता वगैरे वाटावी असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, एक पास्ट टाईम असतो. आता पूर्वी कॉलेजेसमधनं तुम्हाला माहिती असेल, निदान मी कॉलेजेसमध्ये होतो त्यावेळी आम्ही फिश पॉन्ड्स द्यायचो, ते त्यावेळेचे मीम्सच होते, एक प्रकारच्या क्रिटिकल कॉमेंट्सच होते आणि अगदी आम्ही प्रोफेसर आणि प्राचार्यांचे सुद्धा एका मर्यादित कहना पण गॅदरिंग करायचो असं व्हायचंच. आता त्याची जागा मीम्सनी घेतली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल एकदम फार काहीतरी सांस्कृतिक अधपतन वगैरे झालं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. लोकांनी मर्यादित राहून कमरेखाली वगैरे न जाता अशा मीम्स केल्या तर मला असं वाटतं ते सभ्य समाजाच्या आपल्या सगळ्या संकल्पनांना अनुसरूनच आहे, त्यात काही इतकं हळवं होण्याचं काही कारण नाही. राहता राहिला प्रश्न तुमचा विश्वगुरूचा. आज जर अगदी तटस्थपणे आपण बघितलं आणि मी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेत काम करत असताना असे अनेक अनुभव येतात, अनेक प्रसंग येतात की ज्यामध्ये भारताची वैशिष्ट्यपूर्णता जाणवते. उदाहरणार्थ मी असं मानतो की आज जगामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आता हे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध सुरू झालं, याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे ज्याला आपण डिप्लोमॅटिक कारणं म्हणतो ते असतीलच, पण कुठे ना कुठेतरी हे कारण आहे. किंवा तुम्ही पूर्वीच्या नाझी भस्मासुराचा जो उदय झाला होता त्याचा विषय घ्या की कुठेतरी आपण श्रेष्ठ आहोत, आपणच श्रेष्ठ आहोत असा एक सुप्रीमसीचा विचार होता. बरोबर, आर्यन सुप्रीमसी असं हिटलरनी म्हटलं. किंवा इथे सुद्धा आत्ताच्याही युद्धांमधनं आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ ही भावना आहे. भारतासारख्या देशामध्ये ही भावना कधीच नव्हती. आपण नेहमी ज्याला आध्यात्मिक लोकशाही म्हणू अशा स्पिरिच्युअल डेमोक्रसीचा एक प्रकारे पुरस्कार केला. म्हणून संसदेत राज्यसभेत शिरताना मी आता म्हणेन जुन्या संसद भवनात एक वरती लिहिलेलं होतं, एकम सत विप्रा बहुधा वदंती. हे भारताचं सूत्रवाक्य आहे की एक सत्य जे आहे ते एक आहे, लोक त्याला अनेक नावांनी पुकारतील किंवा त्याचा उच्चार करतील पण सत्य एकच आहे. हा भारतीय विचार आहे, त्यामुळे आपण अमुक एक कनिष्ठ तमुक एक वरिष्ठ असा विचार मांडत नाही. आपल्याकडे म्हसोबा हा देखील देव असेल तर तो तितकाच पूज्य आहे जितका गणेश आहे, करेक्ट, किंवा जितका ब्रह्मदेव आहे किंवा जितका विश्वकर्मा आहे. त्यामुळे आपण कधी देवांमध्ये असं हे केलेलं नाही, भेदाभेद नाही, भेदाभेद केलेला नाही. त्यामुळे श्रेष्ठ निष्ठ कनिष्ठ वगैरे अशा प्रकारचा किंवा सुप्रीमसीचा जो विचार आहे तो भारतीय चिंतनात नाही. आता त्यामुळे भारतीय चिंतन स्वीकारलं तर सुप्रीमसी कमी होईल किंवा सुप्रीमसीचा एकांतिक विचार त्याला आळा बसेल असं जर कोणी मांडलं तर ते तसंच होईल का नाही मला माहिती नाही, पण त्यात तार्किकदृष्ट्या काही चूक आहे असं मला वाटत नाही. मग लोकांना असं वाटतं की आपल्याकडे या प्रकारचं जर तत्त्वज्ञान आहे तर आपण कदाचित जगाच्या सध्याच्या भ्रांत अवस्थेत जगाला मार्गदर्शक ठरू शकू, म्हणून विश्वगुरू.
काहींना असं वाटू शकतं की विश्वगुरु असं स्वतःला म्हणणं ही एक अहम मान्यता आहे किंवा हा एक गर्विष्ठपणा आहे असाही त्याला एक वास येऊ शकतो. पण मला असं वाटतं की म्हणणारेही तशा पद्धतीने म्हणत नाही आपलं. आणि हे अरविंदांनी म्हटलं, योगी अरविंदांच्या एका विवेचनात त्यांनी असं म्हटलं की आज जगातला एकही प्रश्न, एकही समस्या अशी नाही की जी भारतात उपस्थित नाही. सगळ्या समस्या आहेत, तुम्ही कुठल्याही घ्या, पर्यावरणाच्या घ्या, जीवनशैलीच्या घ्या, स्त्री पुरुष संबंधांच्या, सगळ्या वाटेल तो विषय घ्या, ती समस्या भारतात आज आहेच. करेक्ट. पुढे अरविंद असं म्हणतात की पण या सगळ्यांना उत्तरं शोधण्याची ताकद देखील भारतामध्ये आहे. करेक्ट. हा तेवढ्या एवढ्यापुरताच त्या विश्वगुरूचा अर्थ आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारचे वाद असतील किंवा अस्मितांचं अतिरेकी राजकारण असेल किंवा स्त्री पुरुष जेंडर किंवा या प्रकारचे विषय असतील, या सगळ्यामध्ये भारतीय चिंतन जे आहे, आपण विविधतेत एकता म्हणतो, खरं म्हणजे आपली धारणा अशी आहे आणि त्यामुळेच आपण 33 कोटी देव वगैरे अशा प्रकारच्या कल्पना मांडतो आणि आपण तर प्रत्येक माणसात देवत्व पाहतो. त्यामुळे 33 कोटी काय, जगाची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे देव आहेत असं म्हटलं तर त्यात काही गैर होणार नाही. आणि त्यामुळे ती जी एकता आहे आपली आंतरिक एकता, तिची विविध रूप असं आपल्या विविधतेचं स्वरूप आहे. असं नाही आहे की विविध आहोत म्हणून एक आहोत, उलट आहे, एक आहोत म्हणून आपण विविध आहोत. म्हणजे हे, आणि हे केवळ भारतापुरतं लागू नये, हे जगालाही लागू आहे. आणि जगही आज त्या दिशेने विचार करायला, अन्यथा हे जे आपण मोटो घेतला होता, जे सूत्रवाक्य G20 स्वीकारलं होतं आपण, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, हे सुरुवातीला त्याविषयी आक्षेप होते लोकांचे, पण नंतर ते आक्षेप दूर झाले की आम्ही हे म्हणतो आहोत याचं कारण आपलं सगळ्यांचं भवितव्य एकमेकाशी निगडीत आहे. असं नाही ना, आता क्लायमेट चेंजमुळे जे परिणाम होत आहेत, उदाहरणार्थ एक परिणाम होतोय की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आहे. आता हा जगाला सगळ्या समुद्राची पातळी फक्त भारतात वाढेल आणि जपानमध्ये वाढणार नाही असं थोडंच होणार आहे. समुद्र तुम्ही नावं वेगवेगळी द्या, कुठे जगाचाच विषय झाला, तो तपशिलाचा विषय आहे, पण समुद्राची पातळी जगभर वाढते आहे, मग त्याचे परिणाम सगळ्या जगावर होणार नाहीत का? ते फक्त भारतावर होतील का? असं होणार नाही. त्यामुळे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे आहे, तर हे आता जगाला मान्य होत आहे. आणि त्यामुळे आधी सांगण्यात आलं होतं की कदाचित सहमती होणार नाही, G20 विरोधाचे सूर निघतील आणि विस्कळीतपणा राहील, बाय चीनचे अध्यक्ष आलेच नाहीत, रशियाचे आले नाहीत, काय होणार, सगळं सुरळीत पार पडलं. कारण भारताची सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची सामोपचाराची भूमिका होती आणि तीच मला असं वाटतं की नॉन अलाइंड टू ऑल अलाइंड या प्रवासाचं एक द्योतक.